आता राज्यातली बातमी. काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत आमदार रवी राणा सहभागी होत आहेत अशी माहिती कळते. अमरावती लोकसभेत आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष सहभागी होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसची अमरावतीची जागा नवनीत राणांसाठी आता ते सोडली जाईल अशी देखील माहिती सध्या आपल्याला कळते आहे. एक महत्वाचा अपडेट, अमरावतीत रवी राणा हे सहभागी होणार आहेत महाआघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या अशी माहिती सध्या कळते. अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबतच. सागर, काय अधिक अपडेट्स? रेणुका, अमरावतीची जागेमध्ये पहिल्यांदा आघाडीमध्ये गवई हे समावेश होतील असं म्हटलं जात होतं. गवईंची स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण त्यांचा आग्रह होता की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह अपेक्षित नाही होतं, त्यांना स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवायची होती. आणि वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसकडे या अमरावती लोकसभेची जागा आहे, त्यामुळे त्यांच्या दोघांचं जमलं नाही. आता जी माहिती मिळते त्यानुसार रवी राणा जे अपक्ष आमदार आहेत, त्यांची स्वतःची संघटना आहे, त्यांची पत्नी नवनीत कौर याच उमेदवार असतील अमरावतीमधून. विशेष म्हणजे गेल्या 2 ते 3 टर्म मध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ या ठिकाणी विजयी होत आहेत, त्यामुळे आघाडी मधील यावेळेस नवनीत कौर हे उमेदवार जरी असले तरी ते किती सक्षम पद्धतीने फाईट देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच, धन्यवाद सागर या माहितीबद्दल. आपण बघतोय की राज्यातली एक महत्वाची घडामोड अमरावतीच्या जागेसाठी.